माय साईनला भीषण आग, फर्निचर सहित साहित्य खाक, मनपाच्या अग्निशमन दलाने विजवली आग, जीवित हानी नाही. शहरातील पत्रकार चौकातील दुकानात शनिवारी 22 जून रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दुकानातील फर्निचरसह सर्व वस्तू जळून खाक झाल्या. आगीत दुकानाचे मोठे नुकसान झाले असून सदरची आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पत्रकार चौकातील कोहिनूर प्लाझा या इमारतीत माय साईन हे दुकान आहे. या दुकानात शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीचे लोळ आणि धुराचे लोट बाहेर पडत असताना अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. महापालिकेचे शहर आणि सावडी असे 2 बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर काही वेळातच सदरची आग विझवण्यात आली. या आगीत दुकानाचा पुरता कोळसा झाला असून साहित्य जळून खाक झाले आहे. शेजारील दुकानांनाही आगीची झळ बसली. प्राथमिक अंदाजानुसार विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान मनपा अग्निशमन दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली टीमने आता तातडीने आग विझवली. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. पत्रकार चौकामध्ये मायसाईन नावाचं जे साईन बोर्डचं एक दुकानाला भीषण आग लागली. इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळं ही आग खऱ्या अर्थाने लागली आणि आग इतकी तीव्र होती. इथं आजूबाजूला शेजारी बरेचसे दुकानं आहेत. शेजारी जे बंदूक घर दुकान आहे त्यालासुद्धा आगीने एक पण महानगरपालिकेचं जे अग्निशमन व आणीबाणी सेवेचं जे विभाग आहे यांनी त्वरित या ठिकाणी दखल घेऊन इथं पोचले आणि ही आग नियंत्रणात आणली. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे, महानगरपालिकेच्या प्रशासन आहे विशेषतः आयुक्त साहेबांना असे वेळोवेळी या मागे देखील 3-4 महिन्यापूर्वी सावडी येथे आग लागली होती त्यावेळेस देखील जीवित हानी जरी झाली नसली परंतु व्यापाऱ्यांचं याच्यामध्ये फार मोठं नुकसान होतं. आणि प्रत्येक व्यापाऱ्याला मला हे सांगणं आहे की आपल्या दुकानाचा इन्शुरन्स आपण निश्चित काढावा, कारण एका आगेमुळं आपलं लाखोंमध्ये त्या ठिकाणी नुकसान होतं. आयुक्त साहेबांना आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करू. जे अग्निशमन विभागाचं जे प्रमुख आहेत मिसाळ साहेब त्यांनीसुद्धा व्यक्तिशः लक्ष देऊन त्या ठिकाणी ते गेले आणि आग नियंत्रणात आली. परंतु या संदर्भामध्ये एक बैठक बोलवली पाहिजे आणि नगर शहरामध्ये आता ज्या ज्या जुने दुकानं असतील नवे असतील याचं जे फायर ऑडिट असतं हे फायर ऑडिट झालं पाहिजे आणि निश्चित प्रकारे ह्या सगळ्या ज्या घटना घडतात याच्यावर आपण नियंत्रण आणू शकतो. त्यामुळं त्वरित या ठिकाणी ही फायर ऑडिट संदर्भामध्ये मीटिंग व्हावी. खासदार निलेश लंके साहेब देखील त्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीने निर्देश देतील आणि लवकरात लवकर ही मीटिंग त्या ठिकाणी जर घडली तर आम्ही निश्चित प्रकारे हे सगळं काही या शहरामधलं अशा घटना घडणार नाही याची सर्वजण दक्षता घेतील. मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन वन साई बन. मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन वन साई बन साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांचे धार. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.